धुले शहर ट्रैवल्स व्यवसायिक श्री निलेश पवार धुलेश्वर पोलीस स्टेशन ये फिर दी कि 2016 मध्य व्यवसाया व्यवसाय अड़चण आयानी धुले शहर परिचित निलेश आगे 2 लाख रुपये कर्ज 10% व्याजा घता निलेश आगे कुछ सरकारी वाल वगैरह कुछ परवाना नहीं कहीं नहीं तो 10% व्याजदार दिल होता आनीकून कर्ज देता 2 कोड़े चेक आणि 2 कोड़े स्टैम्प पेपर सहाया घनतर एक कर्जाच फिर व्याजाव्याज का फेड़ परंतु नंतर काही व्यवसाय अड़चणी आणि कोरोना काळ याच्यात व्याज फेडणं शक्य झालं नाही। संबंधित आरोपी जे निलेश आहे यांनी त्यांना पुन्हा त्यांच्या इतर मित्रांकडून कर्ज काढून स्वतःचं व्याज हस्तगत करून घेतलं आणि दोघांचंही कर्ज त्यांच्याकडून फेडायला त्यांना आग्रह करू लागले। असं वेळोवेळी ते व्याजापोटी त्यांनी त्यांच्याकडून 19.22 लाख रुपये वसूल केल्याबाबत फिर्यादीने आपल्याकडे फिर्याद दिली। तसेच व्याजाचे हप्ते थकल्यानंतर फिर्यादीची जी चारचाकी वाहन आहे ते सुद्धा त्यांनी त्यांच्या तिसरा आरोपी जो आहे आपला वाल्मिकारा याच्याकडे गहाण ठेवले। आरोपींनी परस्पर गहाण ठेवून त्याच्याकडून रक्कम घेऊन स्वतःचं व्याज फेडून घेतले। तसेच फिर्यादीच्या ट्रॅव्हल्स व्यवसायाचा जो गाळा आहे ट्रॅव्हल शिवाजी कॉम्प्लेक्स धुळे येथे जो गाळा आहे व्यवसायाचा त्या गाळ्याचं गाळा फिर्यादीने ते कोऱ्या पेपर सह्या दिल्या होत्या त्या कोऱ्या पेपरचा गैरवापर करून त्याबाबत महापालिकेतून परस्पर नावावर करून घेतला। त्याबाबत फिर्यादीने दिवाणी न्यायालयात स्वतंत्र दावा दाखल केलेला आहे परंतु व्याजापोटी ते कुठलाही परवाना नसताना व्याजापोटी जी रक्कम वसूल केली त्याबाबत आरोपी गणेश बागुल निलेश शराड आणि वाल्मी खराळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला।